सोशल मीडियावरती असे काही व्हिडिओज असतात जे पाहिल्यावर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला बाजार खरेदी करण्यासाठी आलेली या व्हिडिओमध्ये ती दिसत आहे. परंतु तिने जे केलेलं आहे अक्षरशः या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलेने काहीतरी खरेदी केल्यानंतर त्यानंतर तो व्यक्ती त्या महिलेला पैसे परत देतो. परंतु इथं तर त्या महिलेने खूप चालाकी केलेली आहे आणि ही चालाकी आणि ही चोरी पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही. ज्यावेळेस त्या महिलेकडे पैसे येतात त्यावेळेस ती महिला त्यातील 100 रुपयाची नोट हळूच ती आपल्या काकेत ठेवताना इथं दिसत आहे. तिनं ती नोट काकेत ठेवल्यानंतर ती दुकानदाराला म्हणते की यामध्ये पैसे कमी आहेत आणि त्यानंतर ती म्हणते की तुम्ही माझी पर्स बघा, तुम्ही 100 रुपये कमी दिलेले आहेत. असंच काहीसं इथं घडलेलं आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे. तो व्यक्ती बिचारा मेहनत करत आहे परंतु अशा प्रकारच्या महिलांनी वागलं तर कसं होणार अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत. तर काहींनी म्हटलेलं आहे की जगात कोणावरही विश्वास ठेवू नका, मग तो कोणी का असाना. तर काहींनी अशा कमेंट्स केलेले आहेत की महिला दिसायला साधी बोळी दिसत आहे परंतु तिचं हे कृत्य अनेकांना संतापजनक वाटलेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता.